आज आपल्या तालुक्याचे सगळ्यांचे मित्र आणि आदरणीय मार्गदर्शक सुरेजी वाडणे साहेब, एक ज्येष्ठ पत्रकार, त्यांचा वाढदिवस आज तालुक्याभर साजरा होतोय आणि त्यांच्याविषयी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आदराचं स्थान आहे. कारण वंचित उपेक्षितांचा आवाज म्हणून, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सच्ची पत्रकारिता काय असते त्यांच्या माध्यमातून तालुक्याला नव्हे तर आपल्या या सगळ्या जिल्ह्याला राज्याला समजलेलं आहे. जिथे मिळेल ते बातमी त्या करण्याचे करता आणि साहेबांची झडपड असते ती फार वाखाणण्याजोगी आहे. आणि आज सत्यशी दादांच्या घरी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे योग आम्हाला सगळ्यांना आलेला आहे. योगायोगाने आमची तिघांची भेट या निमित्तानं झाली आणि वाणी साहेबांचा वाढदिवस ठिकाण साजरा करायला मिळणं ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. या निमित्तानं वाणी साहेबांना मी मनापासूनच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड असं आयुष्य त्या ठिकाणी मिळो, निरोगी असं आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून समाजाची ही जी सेवा आहे ही सातत्यानं घडू अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नाना विनंती करतो की नाना आपण वाणी साहेबांना शुभेच्छा द्याव्या. आपल्या सर्वांचे सहकारी मित्र जे पत्रकारितेमध्ये ज्यांनी आपला कर्तृत्वाचा ठसा खरा समाजापुढे उमटवला आणि नेहमीच अन्यायाविरुद्ध लढणारी, अन्यायाला वाचा फोडणारी आणि लोकांनासुद्धा राजकारणांपेक्षा वाणी साहेबांकडे गेल्यानंतर आम्हाला त्यांचा न्याय मिळेल ही अपेक्षा लोकांना असते आणि म्हणून विज्ञान टाईमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. मला वाटतं विज्ञान टाईम्स किती लोकं पाहतील, मला वाटतं देशाच्या बाहेरसुद्धा लोक त्या ठिकाणी पाहत आहेत असा एक पत्रकारिता म्हणून ज्यांनी आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे असा वाणी साहेबांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न आम्ही करतो आहे. खरं तर पहिल्यापासून ते माझे मित्र आहेत परंतु सातत्यानं पत्रकारितेमध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं परंतु जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करायला त्यांनी करत आहेत. भविष्यकाळातसुद्धा त्यांनी असंच चांगल्या प्रकारचं काम आणि आपला असाच तो आदरयुक्त दरारा राहावा असं अपेक्षा या ठिकाणी करतो. आमच्या सर्वांच्या वतीनं आज खरं तर योगायोगाने मी चेअरमन साहेबांना भेटायला आलो होतो. वाणी साहेब माझा फोन उचलत नव्हते, म्हटलं जाताना आता फोन भाऊ वापरला जाऊ पण तेच मला या ठिकाणी भेटली. विजू भाऊ या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणी वाणी साहेबांचा वाढदिवस संपन्न. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे सहकारी सुरेशजी वाणी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ संचालक, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष नाना असतील, त्याचबरोबर या ठिकाणी ॲडव्होकेट विजयजी कुराडे उपस्थित आहेत. वाणी साहेबांना खरं तर मी शुभेच्छा देत असताना नक्कीच मला असं वाटतं का वाणी परिवार आणि शेरकर परिवाराचे जुने ऋणानुबंध आहेत. स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, त्याचबरोबर सोपन शेठ असतील, अण्णांचे तर खरं तर अतिशय जवळचे सहकारी आहेत. विघ्नर परिवाराचे आणि या परिवाराचे खरं तर अतिशय अतूट संबंध या निमित्तानं आहेत. वाणी साहेबांच्या माध्यमातून एक निर्भीड वार्ताहर म्हणून त्यांची ओळख या जुन्नर तालुक्याला, जिल्ह्याला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आहे. विघ्नर टाईमच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक बातम्यांच्या माध्यमातून त्या बातम्या खरं तर देश विदेशामध्ये पाहिल्या जातात. अनेक निर्भर पत्रकार म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे. सगळ्या राजकारणांच्या बरोबर त्यांचे असलेले संबंध, प्रत्येक नागरिकांचे असलेले त्यांचे संबंध आणि या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेहमी आपल्याला पाहायला मिळालेले असा त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. नक्कीच त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण सर्व मंडळींनी साजरा केलेला आहे. विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी वृंद, सभासद, ऊस उत्पादक, विघ्नर परिवाराच्या वतीनं आणि विशेषतः माझ्या शेरकर परिवाराच्या वतीनं वाणी साहेबांना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो, धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।